गत 2 वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या 2 वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना व्यावसायिकांना व्हावी, राज्याचे विजन कळावे या उद्देशाने उल्वेमध्ये उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहा, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळ्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार महेश बालदी यांनी स्थानिक भूमिपुत्रांना लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य दिला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत सांगितले की येत्या काही महिन्यातच लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल. दिबांच्या नावासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, मात्र विमानतळावर स्थानिक भूमिपुत्रांना आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊन देऊ नका. इथल्या स्थानिक भूमिपुत्रालाच या ठिकाणी नोकरीसाठी प्रथम प्राधान्य द्या असे सांगितले. 16 ऑगस्ट 2014 ला जेव्हा पहिल्यांदा नरेंद्र मोदी या रायगड जिल्ह्यामध्ये आले, महाराष्ट्रात आले, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्या ACZ भूमिपूजन केलं त्या दिवशी 8 पदरी रस्त्याचं भूमिपूजन केलं, त्याच्यामुळे आज या आमच्या विभागाचं पूर्ण कायापलट झालेलं या ठिकाणी बघताय. मग चौथा पोर्ट त्याच्यामुळे आला असेल. आज JNPT ची पूर्ण कॅपॅसिटी बदलून वाधवन पोर्ट आपला देश बनवायला जात आहे, जे जगातल्या पहिल्या 10 पोर्टपैकी एक विशाल पोर्ट बनवतंय. त्याच्यामुळे मला एअरपोर्टमध्ये तटकरे साहेब आपण या व्यासपीठावर आहात, पालकमंत्री आहेत, आमचे नेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, साहेब नामकरणाकरता आम्ही संघर्ष केला, आता आमचा संघर्ष प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना एअरपोर्टमध्ये लावण्याकरता होऊन देऊ नका, एवढीच विनंती आहे. अदानींनी पोर्ट घेतलंय, आपल्याला त्या ठिकाणी आत्ताही सिडकोची ॲड आली आहे, ते त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देणार आहे. माझी विनंती आहे व्यासपीठाला की त्यांना सांगा की या इथे प्राधान्य हे स्थानिक आणि भूमिपुत्रांना द्या. आम्ही जेव्हा बोलतो की एक एअरपोर्ट आल्यानंतर राज्याचं GDP 1% वाढणार आहे, आपली देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची होणार आहे, हे सर्व मला मान्य आहे. हे होत असताना स्थानिकांना आणि भूमिपुत्रांचा विसर पडता कामा नये, हीच माझी या व्यासपीठावरून मागणी आहे.